हा विद्यार्थी मित्रांनो बघा सेवन चैप्टर स्टडी करत आहोत। सेवन चैप्टर व्हेरिएशन म्हणजे चलन, त्यामध्ये बघत आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समजा स्टेटमेंट दिले आहे एक्स एंड वाई आर इन सेम व्हेरिएशन सेम प्रोपोर्शन, सपोज त्याचा अर्थ एक्स आणि वाई मराठी मध्ये हे सम प्रमाणात आहे आहे सम प्रमाणात आहे। याचा अर्थ कसं लिहिता येते, इज रिटन एज एक्स आर वाय आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन, इज रिटन एज एक्स एंड वाय आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन, डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे एक्स आणि वाय हे समचलनात आहे। डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आहे, समचलनात, समचलनात आहे, ठीक आहे। समचलन सिम्बॉलिकली कसे लिहितात ते, एक्स समचलन वाय, एक्स डायरेक्ट व्हेरिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय म्हणजे एक्स बरोबर के वाय आणि के ला बरोबर एक्स डिवाइडेड बाय वाय ला इकडे आणायचे डिवाइडेड बाय नोन एज इक्वेशन ऑफ, इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन, ओके। म्हणजे याला काय म्हणतात, के बरोबर एक्स वाय ला काय म्हणतात, चलनाचे समीकरण, चलनाचे समीकरण, ओके। म्हणजे सेम प्रोपोर्शन मध्ये आम्ही एक्स आणि वाय सम प्रमाणात आहे, इज रिटन एज एक्स एंड वाय इन डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच किंवा देर इज ए डायरेक्टली डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स एंड वाय, ओके। एक्स आणि वाय एक्स बरोबर के वाय, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय म्हणजे एक्स बरोबर के वाय इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन किंवा चलनाचं प्रमाण। आणि के ला काय म्हणतात, कॉन्स्टंट, के ला काय म्हणतात, कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक, के ला म्हणतात स्थिरांक, ठीक आहे। आता एखादं एक्झाम्पल बघा, आता एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज, एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स स्क्वेअर ऑफ रेडियस, स्क्वेअर ऑफ रेडियस मराठी मध्ये याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो की वर्तुळाचे क्षेत्रफळ हे त्याच्या त्रिज्येशी कसे असतात, त्रिज्येशी सम प्रमाणात असतात, ओके। समचलनात किंवा वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिज्येशी समचलनात असते, याचा अर्थ हे प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर म्हणजे ज्याला काय आपण माहित आपलं सूत्र पाय आरचा स्क्वेअर इथं पाय काय आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, पाय आहे कॉन्स्टंट। अशा प्रकारे आपल्याला डायरेक्ट रिलेशन ही संकल्पना सांगता येईल। आता याच्यावरचे काही उदाहरणं नेक्स्ट पिरियड लावू आपण, ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू।